पट्टणकडोली तालुका हातकलंगड येथील नगर रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब झाला होता याबाबत स्थानिक नागरिकांनी या भागाचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे या रोडची मागणी केली होती आमदारांनी ही मागणी मान्य करीत या रोडसाठी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर केले यातून अठरा फूट रुंदीचा रस्ता नवीन एस टी स्टँड ते हुपरे नगर गल्ली नंबर दहापर्यंत करण्यात आला आहे या रस्त्याच्या कडेला काही लोकांनी अतिक्रमण केले होते रस्ता करण्याअगोदर हे अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ताच करणार नाही असा पवित्र ठोकेदारांनी घेत त्यामुळे ग्रामपंचायतीने हे अतिक्रमण हटविले हा रस्ता पूर्ण झाले नंतर पुन्हा काही लोक या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करण्याच्या पावित्र्यात आहेत या भागात तुळजाभवानी मंदिर बापूसो हुपरे हायस्कूल कॉलेज पाचगाव पाणीपुरडा सरकारी दवाखाना तसेच फाइव स्टार एम आय डी सीमध्ये जाणाऱ्या कामगारांची रहदारी असल्याने या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या रस्त्याच्या कडेला कुणीही कसलेही अतिक्रमण करू नये याबाबतचे निवेदन संयुक्त नगरमधील नागरिकांनी सरपंच यांना दिले यावेळी संदीप फागरे प्रकाश जाधव सतीश हुपरे अनिल बिरांजे सचिन शिंदे महादेव आवटे मच्छिंद्र जाधव धोंडीराम माळी सागर तोडकर व भागातील नागरिक उपस्थितीत होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पट्टण कडोलीहून अनिल बिरांजे